तर सर्वात आधी बाय करताना आपण सी एन सी सिलेक्ट करूया, एक क्वांटिटी सिलेक्ट करूया, त्यानंतर आपल्याला हव्या त्या किमतीला म्हणजे लिमिटला प्राईस सेट करूया आणि बाय क्लिक करूया. बाय क्लिक केल्यानंतर ऑर्डर प्लेस होते. जसं की आपण बघता ही ऑर्डर रिजेक्टेड झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की आत्ता मार्केटचा अवधी नाही, मार्केट चालू नाही म्हणून ते रिजेक्ट झाली. बट मार्केट चालू नसताना सुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करून ठेवू शकता, जेणेकरून जेव्हा मार्केट चालू होईल तेव्हा ती ऑर्डर ॲक्टिव्ह होईल. तर त्याकरता आपल्याला कंपनीच्या पायावरती क्लिक करायचं. पायावरती क्लिक केल्यानंतर इथे मोर ऑप्शन्स आहेत. तर इथे मोर ऑप्शन्समध्ये AMO आफ्टर मार्केट ऑर्डर क्लिक करायचं. त्यानंतर ऑर्डरची व्हॅलिडिटी डेट ठेवायची. अशामध्ये बायवरती क्लिक केल्यानंतर ही ऑर्डर तुमची ऑर्डरची रिक्वेस्ट प्लेस होते आणि नेक्स्ट डेला जेव्हा मार्केट चालू होईल तेव्हा 9:15 ही ऑर्डर ॲक्टिव्ह होते. जेव्हाही मार्केटची प्राईस या दिलेल्या प्राईसला येईल त्यावेळेस ते शेअर तुम्हाला मिळून जाते, किंवा सेलची ऑर्डर असेल तर सेल होऊन जाते. याला आफ्टर मार्केट ऑर्डर असं म्हणतात. यानंतर नेक्स्ट आहे होल्डिंगबद्दल. मी मागाशी सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही शेअर विकत घेतात तो ट्रेडिंग डे, त्याचा दुसरा दिवस म्हणजे T+1 डे आणि त्याच्यानंतरचा दिवस म्हणजे T+2 डे. तर T+2 डेजमध्ये तुम्हाला शेअरची डिलिव्हरी मिळते. डिलिव्हरी मिळणे म्हणजे ट्रेडिंग अकाउंट टू डिमॅट अकाउंट ट्रान्सफर होणे. ट्रेडिंग अकाउंट जे ब्रोकरकडे असतं आणि डिमॅट अकाउंट जे ज्याच्यावरती गव्हर्नमेंटचं नियंत्रण असतं आणि ज्याच्यातनं शेअर काढण्यासाठी ब्रोकरला पॉवर ऑफ अटॉर्नी आपल्याला लिहून द्यावी लागते. डिमॅट अकाउंटमध्ये एकदा शेअर जमा झाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही ऑर्डर प्लेस करत नाही तोपर्यंत ते शेअर विकले जाऊ शकत नाही. आणि डिलिव्हरीमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर तुम्ही जर शेअर विकाल तर तुम्हाला जे चार्जेस पडणार आहेत ते थोडे कमी पडतात, कारण जर्दामध्ये ब्रोकरेज हे फक्त एकाच साईडला लागतं. डिलिव्हरीसाठीचं जे ब्रोकरेज असतं बायचं ब्रोकरेज लागतं, डिलिव्हरीसाठीचं ब्रोकरेज फ्री असतं. तर हे होल्डिंगचं झालं. त्यानंतर ओपन पोझिशन आणि बेसिस तुम्ही मगाशी सांगितलं. त्यानंतर फंड्समध्ये तुम्हाला एक जसं डॅशबोर्डमध्ये दिसत होतं टोटल अकाउंट व्हॅल्यू मार्जिन अवेलेबल या गोष्टी दिसतात. त्यानंतर पुढे जर असे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये एज्युकेशनल पर्पजसाठी जे ॲप्स आहेत तर त्यानंतर इथे तुमच्या अकाउंटच्या लॉगवरती गेल्यानंतर माय प्रोफाईल आहे. माय प्रोफाईलमध्ये तुमची सर्व ऑर्डर टाईप वगैरे कुठले कुठले एनेबल आहेत ते दाखवणार, मोबाईल नंबर, ID, पॅन कार्ड, अकाउंट नंबर वगैरे सर्व गोष्टी दाखवणार. त्यानंतर बॅक ऑफिसचं काही काम असेल तर बॅक ऑफिसची लिंक आहे ती, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून बॅक ऑफिसमध्ये एंट्री करू शकता, जे की Q.Zerodha.com आहे. त्याच्यावरती तुमचं साईन इन केलेलं असलं पाहिजे. ते तुमची इक्विटी अकाउंट व्हॅल्यू दिसते, तुमच्याकडे जे काही शेअर असतील त्याची टोटल व्हॅल्यू रात्री अपडेट झालेली व्हॅल्यू ते दिसते. इथे तुम्ही जेव्हा अकाउंट तुमच्या सेविंग अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करता तेव्हा त्याचं प्रूफ अपलोड करावं लागतं. याचं मेन पर्पज बॅक ऑफिसचा हाच आहे. इथे अमाऊंट टाकून ट्रान्झॅक्शन नंबर टाकून त्याचा स्क्रीनशॉट इथे अपलोड करायचा आणि सेव्ह करायचा, मेन याचा पर्पज आहे. त्यानंतर यातून तुम्ही रेफर करू शकता मित्रांना, कलिग्सना रेफर करून क्लायंट ॲड करू शकता. यात रिपोर्ट्स देखील मिळतात, प्रॉफिट अँड लॉसचे रिपोर्ट, ट्रेड केलेले ते ट्रेड्स इथे दिसू शकतात. आणि अजूनही बरेचसे फीचर्स आहेत बट हे ॲनालिटिक्सचे फीचर आत्ता आपल्याला गरजेचे नाही. त्यानंतर डेस्कटॉपसाठीचा पाय हा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथून मिळू शकतो. त्याचे जे सेटअप आहेत त्या लिंक वगैरे इथून मिळू शकतात. तर अच्छा, फक्त इतकंच. धन्यवाद.